आज डिक्लेअर झालेल्या डेट्सनुसार महाराष्ट्रामध्ये एका फेजमध्ये इलेक्शन होणार आहे आणि झारखंडमध्ये दोन फेजमध्ये होणार आहे. डेट ऑफ इश्यू ऑफ गॅजेट नोटिफिकेशन विल बी 22/10/2024 मंगळवार. त्यानंतर नॉमिनेशन प्रोसेस सुरू होईल आणि लास्ट डे ऑफ मेकिंग नॉमिनेशन्स विल बी 29/10/2024. त्यानंतर स्क्रुटिनी आहे 30 ऑक्टोबर 2024 बुधवार. त्यानंतर लास्ट डे ऑफ विड्रॉवल ऑफ कॅन्डिडेचर इज 4/11/2024 जो मंडे आहे. ह्यावेळेस पोल डे म्हणजे डेट ऑफ पोल आहे 20/11/2024. याची खास बाब हे आहे की ह्यावेळेस बुधवार आहे, मतदाता दिवस आहे, त्यामुळे वी आर होपिंग की मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये मतदान होईल. त्यासाठी आम्ही हायराईजमध्ये, सोसायटीजमध्ये, स्लममध्ये सुद्धा मतदान केंद्र उघडलेले आहे. मतदान केंद्र रॅशनलाइज केलेले आहे, 100-150 मतदान केंद्र ॲड केलेले आहे छोटे छोटे, ज्यामुळे लोकांना 2 किलोमीटरच्यावर चालता कामा नाही. आणि यावेळेस लोकसभेच्या उन्हाळा होता, यावेळेस हिवाळ्यामध्ये आहे, त्यामुळे उन्हाचाही त्रास होणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्यामार्फत की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्याच्यामध्ये मतदारला पोलिंग स्टेशनवर येऊन मतदान त्यांनी करावं. जर आपण इलेक्टोरल रोल जर बघितला, जवळपास आम्ही लोकसभाचा जो जानेवारीपासून आता 6-7 महिन्यामध्ये जवळपास 2.5 ते 3 लाख नवीन मतदार आपण ॲड केलेले आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं यंग वोटर्स आपण फोकस करून आपण यंग वोटर्सला आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. लोकसभेमध्ये ज्या फॅसिलिटीज होत्या 85+ दिव्यांग वोटर सगळं तसे तसं आपण इथे ठेवणार आहे. उलटं जास्ती फोकस एम्फसाईज करून आपण वोटर्सला, इलेक्टर्सला कशा प्रकारे कमीत कमी त्रास होऊन मतदान करून घेणं राहील. अर्बन भागामध्ये जर लाईनी लागतात त्याच्यासाठी आपण खुर्च्यांचं अरेंजमेंट ह्यावेळेस करणार आहे. कमिशनची डायरेक्शन आहे की जर लाईन लागत असेल तर तिथं मधामध्ये खुर्ची ठेवा, जेणेकरून बुजुर्ग लोक जर मतदानात गेले त्यांना बसायला जागा मिळेल. त्यानंतर काउंटिंग हे होणार आहे 23/11/2024 आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये द डेट बिफोर विच द इलेक्शन शॅल बी कम्प्लीटेड विल बी 25/11/2024. कारण 26 तारखेला आपल्या असेंब्लीचा टर्म संपत आहे, त्यामुळे त्याच्या आधी आपली असेंब्ली कॉन्स्टिट्यूट झाली पाहिजे. यासाठी जे डूज अँड डोंट्स आहे याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी, पॉलिटिकल पार्टीजनी काय करावं काय नाही करावं, व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू, ऑलरेडी आम्ही तुम्हाला लोकसभेच्याही सांगितलेलं आहे, आत्ताही आम्ही तुम्हाला हे देऊ. माझी एकच विनंती आहे यावेळेस कमिशनचं दोनच हे आहे की इलेक्टोरल्सला कम्फर्टेबल त्यांनी व्होट केलं पाहिजे आणि फ्री अँड फेअर इलेक्शन आपल्याला करायचं आहे. कारण लोकसभेमध्ये तुम्ही बघितलं आपण सक्सेसफुली फ्री अँड फेअर इलेक्शन आपण केलेलं आहे. कसलेही ॲलिगेशन, काउंटर ॲलिगेशन न होता आपण नियमितपणे व्होटिंग करून घेतली होती. यावेळेस पक्का आपल्याला निश्चितच 75% आपल्याला व्होटिंग करून घ्यायची आणि जर आपण साथ दिली तर निश्चितच ते होईल. महिलांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये इथं मतदान करावं.